आणि एक ऑफिसच्या संदर्भामध्ये ऑफिस आम्ही पाहतो एका ठिकाणी, आणि जवळच कुठं काँग्रेस हाऊसच्या जवळपास आम्हाला जागा शोधतोय आम्ही त्या ठिकाणी. मला तर असं वाटतं की प्रशांत जगतापांनी दादांनी त्याला जी जबाबदारी दिली होती अध्यक्षपदाची, तर स्वतःहून त्याने ते ऑफिस आम्हाला आता ताब्यात द्यावं ही विनंती प्रशांत जगतापांना या माध्यमातून मी करतो. म्हणजे या ऑफिसवरून वाद आहे की मी अग्रीमेंट जे आहे ते प्रशांत सुदामराव जगताप या नावाने आहे, त्या अग्रीमेंटमध्ये राष्ट्रवादी असं कुठेही उल्लेख नाही. राष्ट्रवादीच्या नाव म्हणजे पक्षाची फसवणूक केली का? राष्ट्रवादीच्या नावानंच ते ऑफिस आहे, राष्ट्रवादीच्या नावाने ते अध्यक्ष म्हणून त्यांनी अग्रीमेंट करायला पाहिजे होतं. वैयक्तिक नावाने अग्रीमेंट केलं म्हणजे चुकीचं आहे ना शेवटी. तुम्ही ताब्यासाठी प्रयत्न करणार नाही? असं चुकीचं मी काय करणार नाही, परंतु ऑफिस निर्माण करायला आम्हाला काय अवघड नाही आहे, आणि त्या पद्धतीनं त्या परिसरामध्ये एक चांगलं मोठं ऑफिस पक्षाचं निर्माण होईल थोड्या दिवसांमध्ये. हे पक्षकार्याला दावा होऊ शकत नाही, त्याचं कारण असं आहे 10 जून 1999 या पक्षाची स्थापना झाल्यापासून ज्या पक्षाचे संस्थापक आणि ज्या पक्षाचे आता त्या गटाचे प्रमुख हे दोन्ही या शहराचे असून सुद्धा या पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला स्वतःचं कार्यालय मिळू शकलं नव्हतं. एक 10 बाय 10 खोलीमध्ये टिळक रोडला ते कार्यालय 2021 जून महिन्यापर्यंत होतं. त्यावेळेस खूप साऱ्या लोकांना आमदारकी मिळाली, खूप साऱ्या लोकांना नका त्या ठिकाणी महापौरपद मिळालं, बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळाल्या, पण कार्यालय उभं राहू शकलं नव्हतं. मला त्यावेळेस आदरणीय पवारसाहेबांनी अगदी त्यावेळेस असणाऱ्या अजितदादांनी शहराचं नका अध्यक्ष केल्यानंतर या कार्यालयाच्या संदर्भामध्ये अंकुशरावजी काकडे असतील, मी असेल, आमच्यावरच्या असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी या जागेची पाहणी केली, या जागेची नका या संदर्भातला करार केला, या जागेच्या उभारणीकरता आर्थिक खूप सारे नका त्या संदर्भातल्या नका जमवाजमवी केली, आणि त्याच्यानंतर हे कार्यालय उभं राहिलं. ते कार्यालय करताना सुद्धा हे काय पार्टीच्या नावाने नोंद केलेलं कार्यालय नाही, हे प्रशांत सुदाम जगताप नावाने केलेलं अग्रीमेंट आहे, ते पण रजिस्टर्ड आहे.